हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोस्वावी राज्यसेवा दोन हजार वीस किंवा कंबाईन दोन हजार वीस राज्यसेवा आणि कंबाईन याच्यासाठी उपयुक्त असणारी जी चालू घडामोडी सिरीज आहे ना तर ती आतापासून आपण सुरू करतो आहे ऑलरेडी आपण दोन लेसन कवर केलेले आहे त्याचा आपला तिसरं लेसन असणार आहे दोन लेसन तुम्ही नक्की पाहा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल डिस्क्रिप्शनमध्ये त्या लेसनची लिंकसुद्धा मी दिलेली आहे तिथं तुम्ही पाहू शकता तसेच डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तीही तुम्ही पाहू शकता तर ही स्पेशल सिरीज असणार आहे आणि कंटिन्यू ही लेस लेसन्स हे डेली अपडेट केले जाणार आहेत म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास आपला व्यवस्थित होईल दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण वेळ न जोडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया आता आपला पहिला पॉइंट आहे ते म्हणजे भारताचे नवीन सरन्यायाधीश तर नवीन सरन्यायाधीश म्हणजे सत्यश्रयसवे सरन्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती होणार आहे जे त्याचे डिक्लेअर आहे शरद अरविंद बोबडे हे भारताचे सत्यश्रयसवे सरन्यायाधीश म्हणून आता त्या पदावर रुजू होणार आहेत तर हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे शरद अरविंद बोबडे तर एकोणतीस ऑक्टोबर एकोणी दोन हजार एकोणीस याच्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केलेली होती विद्यमान सरन्यायाधीश म्हणजे सेहेचाळीसावे सरन्यायाधीश जे आहेत सर रंजन गोगोई तर ते आता रिटायर होणार आहेत सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला परीक्षेला काय होतं माहिती आहे का तर एम पी सलीकडे प्रश्न विचारते भारताचे नवीन सर भारताचे सरन्यायाधीश कोण आणि कॉन्सॉट देतात सतरा नोव्हेंबर दोन हजार सॉरी सोळा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मी तुम्हाला ते समजलं पाहिजे की सोळा नोव्हेंबर किंवा सतरा नोव्हेंबरला रिटायर होणार म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत रंजन गोगोई हे भारताचे सरन्यायाधीश आणि अठरा नोव्हेंबरला आता काय होणार आहे तर आ, र, बोबडे जे आहेत तर ते न्यायमूर्ती पदाची शपथ घेणार आहेत सरन्यायाधीश पदाची त्या अठरा नोव्हेंबरला त्यामुळे ह्या डेटसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीनं एम पी सीमध्ये अशा प्रकारे फसवलं जातं तर सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपरून पर्यंत भारताचे जे सरन्यायाधीश आहेत शेचाळीसावे सरन्यायाधीश से सर रंजन गोगोई असणार आहेत अठरा नोव्हेंबरला न्यायमूर्ती बोबडे पदभार स्वीकारतील किंवा शपथ घेतील हां आणि ते एकदा अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला जेव्हा ते शपथ घेतील ना तर त्यांचा कार्यकाळ असणार आहे तेवीस एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत म्हणजे तेवीस एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत पदावर असणार आहेत आ, आता शरद अरविंद बोबडे यांचा जन्म कधीचा आहे तर जन्म आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे छप्पनचा नागपूर शहरातला जन्म आहे दोन हजार तेरा साली ते सर्वोच्च न्यायालय ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून आलेले होते त्यांनी शिक्षण घेतलं कुठून तर नागपूरचं कायदा विद्यापीठ असेल किंवा मुंबईचं महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी कारकीर्द आहे त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकणे किंवा त्याच्या डेट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यातलं पहिलं महत्वाचं म्हणजे ते तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूर खंडपीठ आहे त्या नागपूर खंडपीठामध्ये ते अधिवक्ता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती कधी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आणि तेरा आणि त्याच वर्षी ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य झालेले होते त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ वीस बावीस वर्षांनी म्हणजे जवळजवळ एकोणतीस मार्च दोन हजार रोजीना त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये सदस्य म्हणून तिथे ते नियुक्ती झालेली होती तर ही एक महत्वाचा पॉईंट होता त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांना बढती कधी मिळाली होती तर ती बारा एप्रिल दोन हजार तेराला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली होती कधी बारा एप्रिल दोन हजार तेरा रोजी तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्यासंदर्भातलं राज्यघटनेतलं कलम कोणतं ते तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवा ते कलम आहे कलम एकशे चोवीस हा कलम एकशे चोवीस हे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्यासंदर्भात आहे त्यानंतर कलम एकशे पंचेचाळीस आणि सर्वोच्च न्यायालयाच्या का, कार्यपद्धतीचे नियम एकोणीशे सहासष्ट याच्यानुसार एक ते कामकाजांचं वाटप त्याप्रमाणे आहे तर हे दोन कलम लक्षात होते एकशे चोवीस आणि एकशे पंचेचाळीस भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण झाले होते तर ते सरन्यायाधीश होते एच जे कानिया की जे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ते सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न या कालावधीमध्ये होते तर हा महत्वाचा पॉईंट आहे दुसरं म्हणजे जे आता शरद अरविंद बोबडे आहेत ना तर त्यांच्याबद्दल आणखी दोन महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे आजोबा आणि वडील हे दोघे सुद्धा वकिली व्यवसायामध्येच होते हे एक महत्वाचं आहे ते तुम्ही जसा जर जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार बारा साली एक राहिलं सांगायचं ते म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार बारामध्ये म मध्य प्रदेशचं जे उच्च न्यायालय त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य न्यायाधीशपदी सुद्धा काम केलेलं होतं दोन हजार बाराचं ते राहिलं होतं आणि लेटेस्ट सांगायचं झालं तर दोन हजार सोळामध्ये नागपूर राष्ट्रीय विधी जे विद्यापीठ आहे त्याचे ते कुलपती त्यांची नेमणूक केली होती दोन हजार सोळामध्ये तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत की जी जात तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या लेसनचा पहिला टॉपिक आहे न्यायमूर्ती बोबडे ओके त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे एअर इंडिया एअर सध्या चर्चेत होती का चर्चेत होती तर विमानासाठी टॅक्सी बॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरली टॅक्सी बॉट म्हणजे काय तर टॅक्सी रोबोट टॅक्सी बॉट म्हणजे काय तर ते टॅक्सी रोबोट म्हणजे एअर इंडिया ही विमानांसाठी टॅक्सी रोबोट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरलेली आहे तर दिल्ली विमानतळ जे आहे ना त्या दिल्ली विमानतळमधल्या टर्मिनल तीनमध्ये ए तीनशे वीस या विमानासाठी टॅक्सी बॉटचा वापर करण्यात आलेला होता तर परीक्षेसाठी महत्वाचं काय तर वन लॅनर टाईपमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे विमानासाठी टॅक्सी बोट वापरली जाणार वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी कोणती तर ती आहे एअर इंडिया हे जरूर लक्षात घ्या टॅक्सी बोट हे एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट तो म्हणजे जागतिक भूक निर्देशांक खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टी आहेत काय आहेत ते, ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे जागतिक भूक निर्देशांकामध्ये एकशे सतरा देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे एकशे दोन आहे मग ही निर्देशांक कोण डिक्लेअर करतं तर जर्मनी आणि आयर्लंडमधल्या दोन संस्था आहेत पहिली संस्था आहे ती म्हणजे वेट हंगर लाईट जर्मनी आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंडमधली या दोन संस्था जागतिक भूक निर्देशांक डिक्लेअर करतात या वर्षीच्या अहवालाचं त्यांनी नाव दिलं होतं द चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज काय नाव होतं द चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज हे सुद्धा नाव जाताचा जरूर लक्षात ठेवा अहवालाची सुरुवात केली होती दोन हजार सहा साली आणि ह्या वर्षीचा अहवाल होता तो चौदावा अहवाल होता मग भारताचा क्रमांक एकशे दोन असला तरी शेजारच्या देशांचा जर कंपॅरिझन केलं तर भारताचा स्थान खूप खाली गेलेला आहे चीनचं स्थान त्यातल्या त्यात बरं आहे म्हणजे पंचवीसावं म्हणजे शेजारच्या भारताच्या शेजारील देशापैकी बऱ्यापैकी आहे सगळ्यात भारतापेक्षा जवळच म्हटलं तर पाकिस्तान आहे पाकिस्तानचं स्थान आहे चौऱ्याण्णव तर तो हे एक पॉइंट जाता जरूर लक्षात ठेवा त्यानंतर मग जागतिक भूक निर्देशन काढण्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे निकष तर याच्यामध्ये एकूण चार निकष वापरले जातात पहिला वा निकष वापरला जातो तो म्हणजे देशामध्ये दे कुपोषित लोकसंख्या किती आहे तो पहिला निकष कन्सिडर केला जातो त्यानंतर दुसरा निकष कन्सिडर केला जातो तो म्हणजे पाच वर्षाखाली बालकं जे आहेत त्यांची शारीरिक वाढ थांबलेली आहे की नाही किती थांबलेली आहे तो एक निकषा कन्सिडर केला जातो तिसरा तो म्हणजे योग्य जी बालक आहेत तर त्यांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही हा सुद्धा कन्सिडर केलं जातं आणि चौथा निकष आहे तो म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण किती आहे तर या चार निकषाच्या आधारे त्या देशाचं काय केलं जातं तर जागतिक भूक निर्देशांकाचं काढला जातो आणि याच्यानुसार भारताचं स्थान हे खूप कमी खाली खालावलेलं आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे अर्थशास्त्रातलं नोबेल आणि चर्चेतली व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे अभिजित बॅनर्जी अभिजित बॅनर्जी यांना या वर्षीचं अर्थशास्त्रातलं नोबेल पारदर्शक मिळालं त्यांच्याबरोबर इतर दोन व्यक्ती आहेत त्या म्हणजे अस्तोर डफलो की ज्या त्यांच्या अर्धांगिनी आहेत अभिजित बॅनर्जीच्या पत्नी आहेत एस्तर डपलो आणि तिसरी व्यक्ती आहे ते म्हणजे मायकल क्रेमर अभिजित बॅनर्जी हा हे नाव जरूर लक्षात ठेवा तर ह्या तिघांना म्हणजे अभिजित बॅनर्जी एस्तर डपलो आणि मायकल क्रेमर यांना या वर्षीचं अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं मग आता कोणत्या संशोधनासाठी किंवा कोणत्या कार्यासाठी त्यांना हे पुरस्कार देण्यात आलेला आहे तर तो म्हणजे वैश्विक दारिद्र्य निर्मूलनासाठी केलेलं त्यांनी संशोधन प्रयोगशील संशोधन हा वैश्विक दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेलं संशोधन याच्यासाठी त्यांना ह्या तिघांना संयुक्तपणे काय केलेलं आहे अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक दिलेलं आहे अभिजित बॅनर्जींचा जन्म एकोणीसशे एकसष्टचा आहे त्यांच्याबद्दल दोन तीन गोष्टी जरूर लक्षात ठेवा ते म्हणजे कोलकाता विद्यापीठातून शिक्षण घेतले पदवी जे एन यू विद्यापीठ दिल्लीचं आणि पी एच डी त्यांनी हावर्ड विद्यापीठामध्ये केलेली आहे हावर्ड विद्यापीठ कारण हावर्ड विद्यापीठातला आणखी व्यक्ती एक आहे त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे ते म्हणजे मायकल क्रेमर ओके मग हावर्ड विद्यापीठातून पी एच डी केलेली आणि एम आय टीमध्ये प्राध्यापक आहेत म्हणजे मॅसिट्यूट्स ऑफ इन्स्टिट्यूट याच्यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक है है पुस्तक आहे त्यांचं ते खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्युअर इकॉनॉमिक्स हे पुस्तक प्युअर इकॉनॉमिक्स या पुस्तकाचं लेखन सुद्धा अभिजित बॅनर्जीने केले हे पुस्तक पुरतं लक्षात ठेवा प्युअर इकॉनॉमिक्स त्याच्यानंतर एस्तर डपलो या अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी आहेत त्यांना सुद्धा नवऱ्याबरोबरच पारदर्शी मिळालेलं आहे त्यांना दुसरी महत्वाची गोष्ट एस्टर डब्ल्यू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अर्थ नोबेल मान्यकरी ठरलेल्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या अर्थ तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की अर्थ नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर मेन्शन करा त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती येते ती म्हणजे मायकल क्रेमर मायकल क्रेमर यांनी सुद्धा यांचं जर तुम्ही पाहिलं तर सगळं हॉर्ड विद्यापीठामध्ये झाले म्हणजे पदवी हॉर्ड विद्यापीठ पीएचडी हॉर्ड विद्यापीठ आणि प्राध्यापक सुद्धा ते हॉर्ड विद्यापीठामध्येच आहेत मग आता जर भारताचा विचार केला की आतापर्यंत भारतामध्ये नोबेल पारितोषिक जिंकलेली व्यक्ती कोणत्या कोणत्या आहेत तर त्याचा एक आपण थोडक्यात सारांश घेऊया वे? पहिली व्यक्ती ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा साली पहिल्यांदा साहित्याचा सा नोबेल पारितोषिक आणि पहिली अशी व्यक्ती आहे की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाला दुसरी व्यक्ती आहे ती सी व्ही रमन किंवा आपण त्यांना चंद्रशेखर व्यंकट रमन असं म्हणतो भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक तर एकोणीसशे तीस सालचं नोबेल पारितोषिक आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीस साली मिळालं आणि चंद्रशेखर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली नोबेल पारितोषिक मिळालं होतं हरगोविंद खुराना हे नाव खूप महत्वाचं आहे एकोणीशे एकोणसत्तर साली वैद्यकशास्त्रातलं नोबेल मिळालं कशासाठी त्यांना मिळालेलं आहे तर सिंथेटिक जी सिंथेटिक जिन याच्या संदर्भात केलेलं त्यांनी महत्वाचं कार्य आहे सिंथेटिक जिन याच्या संदर्भात केलेलं महत्वाचं कार्य याच्यासाठी हरुगिंद खुराना यांना एकोणीशे एकोणसत्तर साली मिळालं होतं त्यानंतर मदर तेरासे आहे अमर सेन चर्चेतल्या व्यक्तीपैकी खूप महत्वाची ते म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली अर्थशास्त्रातलं नोबेल मिळालं होतं अर्थशास्त्रातलं का लक्षात ठेवायचं आहे तर आता अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातलं मिळाले त्यामुळे त्यांचं कम्पॅरेटिव्हली अगोदरचं अर्थशास्त्रातलं कोण होतं मिळालेलं पहिल्यांदा तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली मिळालं होतं अमर्थ सेन यांना त्यामुळे तो एक जरूर लक्षात ठेवा मग फी एस नायपॉल आहेत सी व्ही रमन आपण पाहिलं होतं कैला सत्यार्थी दोन हजार चौदा तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल ऍथलीट्स एवढं तरी माहीत असू तर 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 दे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा पॉईंट काय आहे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा तर या स्पर्धेमध्ये उपविजेती ठरली भारताची बॉक्सर राणी मंजू राणी मंजू राणी अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामधून तर पहिलाच असा प्रयत्न होता मंजू राणीचा आणि त्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांना उपविजेतेपद मिळालेलं आहे जागतिक बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत अठ्ठेचाळीस किलो फ्लायवेट या गटामध्ये त्या खेळतात विजेते ठरली खे रशियाची एक तारीना पालतसेवा हं ह्या उप विजेत्या ठरलेल्या होत्या फक्त लक्षात काय ठेवायचं मंजुराणी राणी चर्चेत होत्या कशासाठी तर उपविजेता राहिल्या अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामध्ये त्यामुळे हे पॉईंट सुद्धा फक्त लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे विष्णुदास भावे पुरस्कार या वर्षीचा तर तो कोणाला जाहीर झाला तर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला रोहिणी हट्टंगडी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी हिंदी मराठी आणि तेलगु या तिन्ही भाषांमध्ये असणाऱ्या सिनेमा असतील किंवा मालिका असतील याच्यामध्ये त्यांनी आपली ॲक्टिंग ऍक्टिंग केलेली आहे तर त्याच्या त्याच्याबद्दल त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार या वर्षीचा मिळालेला आहे विष्णुदास भावे पुरस्कार कधी दिला जातो तर तो पाच नोव्हेंबरला दिला जातो का दिला जातो तर पाच नोव्हेंबरला मराठी रंगभूमीचे जे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने तो दिला जातो म्हणून मराठी रंगभूमी दिन हा दरवर्षी पाच नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो आणि पाच नोव्हेंबरला रोहिणी टंगडी यांना विष्णुदास भावे हा पुरस्कार दिला जाणार आहे एकोणीसशे बावन्न साली या पुरस्काराची सुरुवात केली होती तर या पुरस्काराचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर या पुरस्काराचं गौरव पदक एक राहतं पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृती या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि मग यांचं रोहिणी अट्टंगडे यांच्याबद्दलचं कार्य जर बघितलं तर भरपूर भरपूर आहे की सध्या चर्चेत असलेल्या मालिका म्हणजे चार दिवस सासूचे होणार सुनमिया या घरची झालेली लेटेस्ट ले किंवा त्याच्या अगोदर तुझं माझं ब्रेकअप ही मालिका होती याच्यामध्ये भूमिका बऱ्याच गाजल्या अग्निपथ सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका किंवा मुनाबाई एमबीबीएस मध्ये पण बरंच बऱ्याच चित्रपट आणि बऱ्याच मालिकांमध्ये त्यांचं कार्य आहे फक्त विश्व पुरस्कार त्यांना मिळाला एवढं तरी लक्षात त्याच्यानंतर पुढचं पॉइंट आहे ते म्हणजे हागीबीस चक्रीवादळ धडकलं होतं तर त्याचं ते विदारक चित्र सुद्धा मी इथं इमेजच्या स्वरूपात दाखवलं आहे की चक्रीवादळ आल्यानंतर जे, जे जारी करण्यात आलं होते की त्यांना किती इफेक्ट झाला तर तो बराचसा मोठा इफेक्ट हागीबीस चक्रीवादळानं झाला होता का तर तो झालं कुठं तर जपानला झालेला आहे हागीबीस चक्रीवादळाचं तर तिथलं आता असं लेटेस्ट माहिती मिळते की साठ वर्षातलं सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून या हागीबीस चक्रीवादळाचा समावेश करण्यात आलाय हागीबीस म्हणजे काय तर वेग हगेबीस या शब्दाचा अर्थ काय होतो वेग होतो आणि हे नाव कोणी दिलेलं आहे तर फिलिपाइन्सने दिलेलं आहे हागिबीस हे नाव कोणी दिले फिलिपाइन्सने दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, ये तो, तो म्हणजे इंदिरा गांधी पुरस्कार हा इंदिरा गांधी पुरस्कार एकतीसावा आहे या वर्षीचा आणि तो कोणाला डिक्लेअर झालाय तर चंदीप्रसाद भट चंदीप्रसाद भट यांना दो दोन साली दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार एकतीसावा डिक्लेअर झालाय अं दाशोली ग्राम स्वराज्य संघाचे ते फाउंडर आहेत चंदीप्रसाद भट हे खूप महत्वाचं नाव आहे पर्यावरण तज्ञ आहेत ते कोणत्या सालासाठी दिला दोन हजार एकोणीस मध्ये दिला परंतु कोणत्या सालासाठी दिला ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर तो दिलाय दोन हजार सतरा अठरा या सालासाठी म्हणजे इंदिरा गांधी पुरस्कार दोन हजार सतरा अठरा सालासाठीचा चंदीप्रसाद भट यांना देण्यात आलेला आहे कशासाठी दिलेला आहे तर देशाची राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी केलेलं कार्य याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार दिलाय राष्ट्रीय एकता सेलिब्रेट केला जातो तर एकतीस ऑक्टोबरला केला जातो त्या दिवशी त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला चंदीप्रसाद भटे उत्तराखंड राज्यातले आहेत स्वरूप जर बघितलं तर दहा लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे दहा लाख हे तर थोडस लक्ष द्या परीक्षेगृष्टी महत्वाचं राहील त्याच्यानंतर आणखी एक व्यक्ती होती चर्चेतली ती म्हणजे राम मोहन खूप महत्वाचं आहे का महत्वाचं आहे तर फादर ऑफ इंडियन ॲनिमेशन असं त्यांना म्हटलं जातं फादर ऑफ इंडियन ॲनिमेशन असं राम मोहन यांना म्हटलं जातं त्यांचा जन्म एकोणीसशे एकतीसचा होता मृत्यू दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाला तर राम मोहन यांचं निधन झाले फादर ऑफ इंडियन ॲनिमेशन असं कोणाला म्हटलं जातं तर राम मोहन यांना म्हटलं जातं त्यांना पद्मश्री पुरस्कार दोन हजार चौदा साली मिळाला होता पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला होता दोन हजार चौदा साली नॅशनल अवॉर्ड हा तीन वेळा मिळालेला आहे त्यामध्ये ते जर सांगायचं झालं पर्टिक्युलर तर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे त्र्याऐंशी याच्यासाठी एक त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता आणि दुसरं म्हणजे मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दोन हजार सहा साली लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे म्हणजे फादर ऑफ इंडियन ॲनिमेशन कोण आहे तर राम मोहन यांचं ते निधन झालं आणि ते चर्चेतली व्यक्ती होती म्हणजे त्याला ॲनिमेशनचे जनक असं त्यांना म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन म्हणजे त्यांना काकडे काका म्हणून ओळखलं जातं अरुण काकडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पहिलं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला ते म्हणजे चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ते होते दुसरं म्हणजे त्यांचं आत्मचरित्र अमका हे लक्षात ठेवा हो। त्यांना जे पुरस्कार आहेत ते बरेचसे पुरस्कार आहेत पण त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे तुक लक्षांत कोट चालू आहे पाहिजे जातीचे किंवा बरेच असे रक्तबीज सावल्या अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेलं कार्य आहे त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे साहित्याचा नोबेल मागच्या नो वर्षी काय झालं होतं तर साहित्याचा नोबेल दिलेला नव्हता यावर्षी काय केले तर दोन हजार अठरा सालासाठीचा आणि दोन हजार एकोणीस सालासाठीचा साहित्याचा नोबेल जाहीर केला दोन हजार अठरा सालासाठीचा साहित्याचा नोबेल जाहीर झालाय तो म्हणजे पोलंड देशाच्या लेखिका ओल्गा टोकर झुक यांना दोन हजार अठरा सालचा साहित्याचा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झालाय ओल्गा टोकर झुक यांना पोलंड देशाच्या आहेत त्या व्यक्ती हे आहेत ओल्गा टोकर झोक लेडीज कादंबरीकार कवयित्री पटकथाकार मनोविकार तज्ञ बरेच त्यांचं त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकता ओल्गा टोकर झुक यांच्या बद्दलच तर त्यांचं ओल्गा टोकर झुक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दोन तीन महत्वाची महत गोष्टी त्या म्हणजे त्यांचं पहिलं पुस्तक कोणतं पहिली कादंबरी कोणती आणि मॅन बुकर पुरस्कार त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळाला ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं ओल्गा टॉकर जो की यांचं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे सिटीज इन मिरर्स एकोणीसशे एकोणसत्तर साली आले जरूर लक्षात ठेवा थोडंसं हायलाईट केलेलं आहे त्याला का पहिलं पुस्तक आहे त्यांचं कोणतं सिटीज इन मिरर्स हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे पहिली कादंबरी होती द चर्नी द जर्नी ऑफ द बुक पीपल पहिली कादंबरी काय होती द चर्नी ऑफ द बुक पीपल ही त्यांची पहिली कादंबरी होती प्रसिद्ध कथासंग्रह होता प्लेइंग ऑफ मेनी ड्रीम्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता दोन हजार अठरा साली फ्लाइट्स या कादंबरीसाठी कोणत्या फ्लाइट्स या कादंबरीसाठी त्यामुळे या गोष्टी तुम्हाला ऑल्गा टोकर झोक यांच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस सालासाठीचा साहित्याचा नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आला तर तो देण्यात आलेला आहे है पीटर हँडकी काय नाव आहे है पीटर हँडकी ऑस्ट्रियन देशाचे हे कादंबरीकार तसंच त्यांना नाटककार म्हणू शकतो तर त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय पीटर हँडकी तर त्यांचा जो लेखनाचा विषय आहे तो म्हणजे आईच्या आत्महत्येचं दुःख हा पॉईंट त्यानंतर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांची पण पहिली कादंबरी कोणती ते लक्षात घ्या डाय हॉर्निसन ही त्यांची पहिली कादंबरी होती प्रसिद्ध कादंबरी आहे द अर्निस्ट द अर्नेस्ट ही त्यांची काय आहे प्रसिद्ध कादंबरी आहे आणि लेफ्ट हँडेड वुमन म्हणजे लेफ्ट हँडेड वुमन या चित्रपटासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे काय नाव आहे तर नाव आहे पीटर हँडकी जरूर लक्षात ठेवा ऑस्ट्रियन देशाचे आहे म्हणजे ह्या दोन्ही गो दोन हजार अठरा सालचा साहित्याचा नोबेल पारितोषिक असू द्या किंवा दोन हजार एकोणीस सालचा साहित्याचा नोबेल पारितोषिक हा खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो शॉर्ट बट स्वीट काही पॉईंट आहे त्यात म्हणजे पहिला पॉईंट येतो तो, तो म्हणजे एम्पर ऑफ काश्मीर ललिता दित्त द ग्रेट म्हणजे एम्पर ऑफ काश्मीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते संजय सोनवणी आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट येतो परीक्षे दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पॉइंट एक तो म्हणजे हजा अल मनसुरी सध्या चर्चेत होते हजा अल मनसुरी हे यु ए ची नागरिक आहेत तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात काय लक्षात सांगते लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय अवका आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारा पहिला अरब रहिवासी आहे हजा अल मनसुरी हजा अल मनसुरी हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारा पहिला अरब रहिवासी ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय सर, सर जाणारा ठरलेला आहे तर हा एक पॉईंट होता की जाता जातो तुम्ही जरूर लक्षात ठेवा आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय जर तुमच्या काही डाऊट शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि तुमचं लेसन जर तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद